स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव्ह बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण फणसापासून एक छान असा गोडाचा प्रकार घेऊन आलो आहे. त्यासाठी फणस स्वच्छ करून घेतला आहे आणि एक वाटी रवा घेतला आहे आणि एक वाटी मैदा घ्यायचा आहे. मैदा आणि रवा चाळून स्वच्छ करून घेतलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये एक चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि हे सर्व मिश्रण आपल्याला सैलसर भिजवून 2 ते 3 तासासाठी झाकण लावून ठेवायचं आहे. म्हणजे पीठ छान भिजेल. पीठ जेवढं चांगलं भिजेल तेवढं आपल्याला फणसापासून जो आपण गोडाचा प्रकार करणार आहोत ते करायला सोपं जाईल. आता किसलेलं ओलं खोबरं आहे आणि एक वाटी फणसाची गरे आहेत. हे आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचे. मिक्सरला बारीक करताना थोडंसं पाणी घातलं तरी पण चालेल. म्हणजे स्मूथ पेस्ट आपली तयार होते. आता एका कढईमध्ये आपण 1 ग्लास पाणी घेतलं आहे आणि 1 वाटी गूळ घेतलं आहे. आपण सर्व मिश्रण व्यवस्थित पातळ करून घेणार आहोत आणि तोपर्यंत आपण रवा भाजून घ्यायचा आहे. रवा आपण 1/2 वाटी घेतलेला आहे. आता आपण गूळ आपला छान वितळलेला आहे. अशा पद्धतीने आपला सर्व गूळ वितळून घ्यायचं आहे. इथपर्यंतच आपल्याला एक उकळी पाणी उकळवायचं होतं. आता आपलं गूळ वितळल्यानंतर आपण आता गॅस बंद केला आहे आणि रवा हा 1/2 वाटी आपण छान असा लालसर होईपर्यंत भाजून घेतला आहे. आणि भाजलेल्या रव्यामध्ये आता आपण मिक्सरला काढलेला फणस फणसाचे गरे आणि ओलं खोबरं जे आपण मिक्सरला काढलं होतं ते घालायचे आणि व्यवस्थित सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचे. आणि या मिक्स केलेल्या मिश्रणामध्येच आता आपण वितळलेला गूळ घालायचा आहे. म्हणजे आपल्याला छान अशी हे सर्व मिश्रण दाटसर होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. गुळाचं पाणी आता आपण गाळून घेतो आहे. काही कचरा असेल तर निघून जाईल म्हणून. आणि व्यवस्थित सर्व मिश्रण आता मिक्स करून घेतलं आहे. आता आपण हे आपलं मिश्रण घट्ट होत आलं आहे. मिश्रण घट्ट होत आलं की आपण याच्यामध्ये तूप घालायचं आहे. तुपामुळे फ्लेवर खूप छान येतो मिश्रणाला आपल्या. अशा पद्धतीने आपलं फणस रवा आणि गूळ छान शिजलेलं आहे. अशा हे मिश्रण आपल्याला थंड झाल्यानंतर आपल्याला आता याच्यापासून आता एक छान असा गोडाचा प्रकार करून घ्यायचा आहे. आता हा प्रकार आपण कसा बनवतो तो पाहूया. अशा पद्धतीने आपलं पीठ असं छान भिजलेलं आहे. अशा असं पद्धत भिजलेलं पाहिजे. व्यवस्थित त्याला मळून घ्यायचं आहे आणि थोडंसं तेल लावायचं. म्हणजे तेलामुळे पीठ हाताला चिकटत नाही आणि आपल्याला आता ह्याच्यापासून छान असा एकदम स्वादिष्ट क्रिस्पी खुसखुशीत आणि 8 ते 10 दिवस टिकणारा आपण एक गोडाचा प्रकार करणार आहोत. प्रथम आपण याचे गोळे तयार करून घ्यायचे. ज्या आकाराची आपल्याला याच्या पोळ्या तयार करायच्या त्या आकाराची आपण गोळे तयार करून घेणार आहोत. आता हे स्वच्छ कापड आहे याला आपण ओलं करून घेतलं आहे आणि या ओल्या कपड्यावर आपण आता अशा पद्धतीनं पीठ भरायचं आहे. आणि याच्यापासून आपण असा ही एक नवीन पद्धतीने आपण पोळी तयार करतो आहे. ज्यामुळे अतिशय पातळ क्रिस्पी खुसखुशीत आपली ही पोळी तयार होते आणि ही भरपूर दिवस टिकते. अशा पद्धतीने आपण हिला थापून घ्यायचं आहे. ह्याच्यावर लाटण्याचा वापर नाही केलेला आपण. हातानेच याला व्यवस्थित अशा पद्धतीने गोल करून घेतलं आहे. तवा तापवून त्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर अशा पद्धतीने आपण ही पोळी घालायची आहे. आणि वरनं थोडंसं कापडावर पण पाणी घालायचं आहे ज्यामुळे ही पोळी लवकर सुटेल. फणसाची पोळी दोन्ही साईडनी छान अशी क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे. ही पोळी खूप नाजूक असते त्यामुळे व्यवस्थित अलगद आपल्याला दोन्ही साईडनी भाजायची आहे. एकदम जबरदस्त टेस्ट असणारी आपली ही पोळी तयार झालेली आहे. खायला एकदम खुसखुशीत लागते. तोंडात टाकल्या टाकल्या विरघळणारी एकदम अशी मऊ लुसलुशीत ही फणसाची पोळी नक्की करून बघा. आणि ही टिकायला पण भरपूर आहे. प्रवासाला नेण्यासाठी किंवा मुलांना डब्याला देण्यासाठी सुद्धा एकदम जबरदस्त अशी रेसिपी आहे आणि दमदमीत आहे. एक पोळी खाल्ली तरी पोट भरतं. अशा पद्धतीची ही आपली हेल्दी फणस पोळी रेडी आहे. आपल्या फणसाच्या पोळ्या आता खाण्यासाठी रेडी आहेत. झटपट तयार होणाऱ्या आणि अतिशय हेल्दी अशा ह्या फणसाच्या पोळ्या आहेत. तब्येतीसाठी अतिशय उत्तम अशा पद्धतीची ही पोळी आणि त्याच्याबरोबर असं गरमागरम पोळीवर आपण तूप घातलं आहे. ही पोळी घरी नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमच्या पोळ्या कशा झाल्या ते.
आपल्या चॅनलवर आपण फळांपासून वेगवेगळ्या रेसिपीज नेहमी करत असतो आणि पौष्टिक रेसिपीजसाठी आपण आपलं चॅनल तयार केलेलं आहे. आपल्या चॅनलवरच्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतील त्यासाठी बेल बटन दाबून ठेवा, ज्यामुळे तुम्हाला माझे आलेले नवीन व्हिडिओ कळतील. अशा पद्धतीनं ही पोळी आपण आता खाण्यासाठी घेतलेली आहे. ही गरम गरम पोळी आपण आता उघडून दाखवते तुम्हाला. आतमध्ये छान असं व्यवस्थित सारण आपलं पसरलेलं आहे. आपली ही अशी पद्धतीची हेल्दी पोळी घरी नक्की करून बघा. मऊ, लुसलुशीत आणि भरपूर वेळ क्रिस्पी राहणारी आपण रवा घातलेला असल्यामुळे ही पोळी कुरकुरीत भरपूर टाईम वेळेसाठी कुरकुरीत राहते. अशी ही पोळी आहे. हे बघा, मी तुम्हाला आता उघडून दाखवते. एकदम मस्त असं सगळीकडे सारण पसरलं आहे, त्यामुळे त्या पोळीचा गोडी शेवटपर्यंत पूर्ण पोळीमध्ये पसरलेला आहे. अशा पद्धतीनं हे आपली ही पोळी खाण्यासाठी तयार आहे. आणि आपण हाताने थापून पोळी केलेली आहे, ज्यामुळे त्याचं जे मधलं सारण आहे ते सगळीकडे छान असं पसरलेलं आहे. आता मी तुपाबरोबर ही पोळी खाते, अप्रतिम लागते. आपण नेहमी सांज्याच्या पोळ्या करत असतो, पण सांज्याच्या पोळीपेक्षाही याच्यामध्ये फणसाची सांज्याच्या पोळीसारखीच टेस्ट लागते. पण याच्यामध्ये फणसाची जी गोडी आहे त्यामुळे त्या पोळीची पौष्टिकता तर वाढतेच आणि चवसुद्धा तिची अप्रतिम अशी चव तयार होते. त्यामुळे ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा. आणि रेसिपी आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.